नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओज मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। मी आलेला आहो छोटी गुजरी मध्ये। चला बघूया, इथे नवीन नवीन सीन बनवल्या जातो। बघा किती सुंदर डेकोरेशन केलेले आहे इथल्या नागरिकांनी। आतमध्ये देवी बसलेली आहे, आजूबाजूने सुंदर डेकोरेशन केलेले आहे। डेकोरेशनसाठी इथली देवी प्रसिद्ध आहे। नवीन नवीन इथे सीन बनवल्या जातो। तर बघा अतिशय सुंदर देवी इथे बसलेली आहे सिंहावर। देवीला खूप सजावट केलेली आहे। इथले नागरिक खूप मेहनतीने देवी बसवतात। सुंदर देवी आहे। हातामध्ये तलवार आहे, त्रिशूल आहे। देवीचा साज खूपच सुंदर केलेला आहे। तर मित्रांनो, मी आलेला आहो फुटाणा गल्ली येथे। यवतमाळातील प्रसिद्ध ठिकाण आहे। इथली देवी खूप छान असते। इथे नेहमी बघण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात। इथल्या देवीचा साज निराळाच असतो। इथला देवी आणि सिंह खूपच सुंदर बनवल्या जातो। मूर्तिकारांनी खूप सुंदर इथे देवी बनवलेली आहे। इथला सिंह जणू काही असली वाटत आहे। देवीला खूप सुंदर साज दिलेला आहे। हातामध्ये त्रिशूल आणि तलवार आहे। तर मित्रांनो, मी आलेला आहो सोनार लाईन येथे। येथे भव्य देखावा केला जातो दरवर्षीप्रमाणे। यावर्षी त्यांनी भव्य देखावा केलेला आहे मंदिराचा। पिवळ्या रंगामध्ये इथे मंदिर दाखवण्यात येत आहे। आतमध्ये देवी बसलेली आहे। देवी संतोषी माताचे रूप इथे दाखवण्यात येत आहे। सिंहासनावर बसलेली आहे। सिंहासनाला अत्यंत सुंदर बनवलेले आहे। हातामध्ये तलवार आणि त्रिशूल दाखवण्यात येत आहे। संतोषी माता प्रसिद्ध देवी आहे। त्यानंतर मी आलेला आहो जहिंद चौकामध्ये। येथले नागरिक दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन काहीतरी सीन बनवण्याचे प्रयत्न करतात। यावर्षीही त्यांनी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। छान गुलाबी रंगाचे मंदिर आहे। आतमध्येही घंटा लावलेले आहेत। पिवळ्या रंगामध्ये सीन बनवलेला आहे। मागे अत्यंत सुंदर देवीची पेंटिंग आहे। तर बघा मित्रांनो, सिंह आहे। देवी सिंहासनावर बसलेली आहे। इथे दरवर्षी देवी सिंहासनावर बसलेली दाखवतात। देवीला सुंदर साज दिलेला आहे। देवीला त्रिशूल आणि तलवार दाखवण्यात येत आहे व सुंदर सिंह पण इथे दाखवण्यात येतो। तर मित्रांनो, सबस्क्राइब करा, चॅनलला बेल आयकनला प्रेस करा।